for you previous parts we have learned the manners and etiquettes what are the importance in our life when you have living in society the writer to give us the few example in this essays on saying please in these essays the writers have to the told to us that the two types of the offense now one the legal offense and second is the moral offense but when will happen that the moral offense and with the Legal offense. That's what are you need in the societies? How to the living? Which are the words are important? That is means the courtesy words in our life. Mostly it's the writers how to the explain the thank you and please. दिज टू वर्ड्स आर मॅजिक वर्ड्स हुज द पर्सन्स हॅव फॉर गेटिंग दिस मॅजिक वर्ड्स दे विल कॉस्ट इट इन देअर लाईफ तर त्यांना त्यांच्या जीवनामध्ये फार किंमत मोजावी लागते जे व्यक्ती थँक यू आणि प्लीज ह्या दोन मॅजिक वर्ड्स या, या जादूही शब्दाला जर विसरल्या गेलेले असेल तर नो दीज आर द टू मॅजिक वर्ड्स व्हॉट विल यू गिव्हन दॅट इन युअर Life. That is the few examples have to the given in this to the stories how to the writer Alfred uh, George uh, Gardiners. Now we have to the start next uh, paragraph page number 16 Letters do. Friends, here is to the difficult words meaning in Marathi. मिनिंग मराठीमध्ये त्या ठिकाणी काही शब्द आपल्याला या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत नाओ आय शूड लाईक टू फ्युचर इन दिस कनेक्शन माय फ्रेंड्स यस द रायटर्स हॅव टू द टोल टू ही हॅज गिव द एक्झाम्पल्स हॅव वन ऑफ द कंडक्टर मीट हिज लाईफ त्यांच्या त्या जीवनामध्ये त्यांना भेटलेला एक कंडक्टर या कंडक्टर विषयी ते माहिती सांगून राहिल्या गेलेल्या आहेत आय शूड लाइक टू फ्युचर्स इन दिस कनेक्शन माय फ्रेंड द पोलाईट कंडक्टर या संदर्भात लेखक जे काही म्हटला जात असतात एका सौजन्यशील कंडक्टर जो काही म्हटला जात असतो त्या कंडक्टर मित्राविषयी आपल्याला काही सांगू इच्छिते बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिब्यू टू कंडक्टर जनरली आणि म्हणून केवळ एकाच त्याला मिळालेल्या कंडक्टरविषयी त्यांनी कोणताही पद्धतीचा आपुलकीचा भाव न दाखवता सगळ्या कंडक्टर विषयीच त्यांनी त्या पद्धतीचा आपुलकीचा भाव दाखवून ते एक एक्झाम्पल या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करून राहिल्या गेलेले आहेत बाय दिस डिस्क्रिमिनेटिंग टायटल आय डू नॉट इंटेंड टू सजेस्ट अ रिव्युक टू कंडक्टर जनरली दॅट आणि म्हणून लेखकाला या ठिकाणी एका साप्तन भाव दर्शवणाऱ्या शीर्षकातून इतर कंडक्टर विषयी कोणतंही मतप्रदर्शन करण्याचा त्यांचा हेतू नाहीत किंवा उलट पक्षी असं काहीही त्या कंडक्टरविषयी तर कंडक्टरविषयी समाजामध्ये वेगळा विचार निर्माण होईल असं त्यांना काही करायचं नाही ऑन द कॉन्ट्रॅक्ट्स आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर फ्यू क्लासेस ऑफ मॅन बट ना इन द सोसायटीज हॅव टू द फ्यू क्लासेस हॅव टू द मॅन इयर दॅट माणसाच्या वागणुकीचे माणूस ज्या पद्धतीचे वागतो असे वेगवेगळे वर्ग या ठिकाणी पडल्या गेलेले आहेत आणि म्हणून अशा या वर्गाच्या माध्यमातून लोकांनी निर्माण केलेले असे वर्ग एक चांगला वर्ग आणि एक वाईट वर्ग चांगल्या वागणुकीचा माणूस आणि वाईट वागणुकीचा माणूस या माध्यमातून या ठिकाणी कष्टदायी अनुभव जो काही म्हटला जात असतो कष्टदायी कृतीच्या माध्यमातून बस कंडक्टर ची ज्याविषयी काही अपेक्षा आहे ती अधिक चांगल्या प्रकारे ताहून सुलाकून बाहेर जो काही पडल्या गेलेल्या असतात अशाच कंडक्टर लेखकाला या ठिकाणी सांगायचं आहे आय एम डिस्पोज टू थिंक दॅट देर आर अ फ्यू क्लासेस ऑफ मॅन हु कम थ्रू द ऑर्डियल ऑफ अ व्हेरी ट्राईंग दॅट ऑर्डियल्स म्हणजे कष्ट जे काही म्हटलं जात असतात ते कष्ट घेऊन या ठिकाणी आपली विशिष्ट अशा पद्धतीचं कार्य करणारे लोक दीज आर टू द पर्सन्स हॅव टू द बिहेव्हियर ऑर दॅट इज द मॅनर्स हॅव टू द गुड दॅट तर अशाच लोकांचं एक मॅनर ज्याला म्हटलं जात असतात वर्तवणूक जे काही म्हटलं जात असतात बिहेवियर वागणूक जे काही म्हटलं जात असतात ती चांगली असते अशा या कंडक्टर विषयी ते त्यांचा अनुभव या ठिकाणी सांगू इच्छित आहेत रेरर दॅन इट यूज टू बी यस नाव द अनप्लीझन अप्रिय अशा पद्धतीचा एक नमुना जो काय म्हटला जात असतो तो नमुना हियर अँड देयर यू विल मीट अँड अनप्लीझन पेसीमेन रिगार्ड द पॅसेंजर ॲज इज अ नॅचरल एनिमीज दॅट येस वी हॅव टू द मेनी टाइम्स हॅव मीट द कंडक्टर दॅट बऱ्याचशा वेळेला आपण वेगवेगळ्या कंडक्टरला भेटल्या गेलेल्या आहेत अँड नाव मोस्टलीज हॅव द पीपल अबाउट अ थॉट दिज कंडक्टर त्या कंडक्टरविषयी बऱ्याचशा लोकांनी सुद्धा काही काही विचार गृहित केल्या गेलेले आहेत अँड सम कंडक्टर्स हॅव टू द थॉट अबाउट द पीपल दॅट आणि काही कंडक्टरने सुद्धा लोकांविषयी काही विचार त्या ठिकाणी योजल्या गेलेले आहेत विचार दीज यस नाव हू रिगार्ड द पॅसेंजर ॲज इज नॅचरल एनिमीज काही कसे कंडक्टर असतात की ते पॅसेंजरला मात्र कायमचे त्याचे शत्रू म्हणून संबोधल्या जात असतात जन्मजात आपले शत्रू आहे असे वाटणारे काही अनेक खडूस वैतागलेले जे काही म्हटले जात असतात ते वैतागलेले नमुने आपल्याला वेळोवेळी भेटत असतात नाव ॲज क्रेशर हुज द चीप परपोज ऑन द बस इज टू हिम दॅट यस अँड दे हॅव टू द थॉट दॅट त्यांचा विचार काय असतो त्यांनी काय विचार केलेला गेला असतो अबाउट द पब्लिक दॅट पब्लिक विषयी सुद्धा पर्सन्स हॅव टू द विदाऊट मनी एंटर ऑर ट्रॅव्हलिंग इन द बस दॅट बसमधून प्रवेश करत असताना किंवा बसमधून प्रवास करत असताना काही कसे व्यक्ती आहेत की जाणून बुजून मात्र त्या ठिकाणी पैसा जो काही म्हटला जात असतो तो पैसा घरी राहिला असं सांगण्याचा प्रयत्न करतात चिट विथ हिम दॅट तर त्या व्यक्तीची फसवणूक करण्याचा किंवा त्यांना फसवण्याचा किंवा त्यांना खोटं सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात ज्यांच्यामध्ये फसवणे हाच फस बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचा मुख्य हेतू असतो असे काही लोक अँड हू कॅन ओनली बी केप रिजनेबली ऑनेस्ट बाय लाऊड वॉईस अँड अँड अग्रेसिव्ह मॅनर दॅट आणि मग असे जे काही लोक असतात जेव्हा त्यांना चीट त्यांच्यासोबत करण्याचा प्रयत्न करत असतात ॲट अ टाइम पर्सन्स हॅव टू द ॲग्रेसिव्ह दॅट तर तेव्हा मात्र दे हा टू द लाऊड व्हॉइस अँड टू द ॲग्रेसिव्ह दॅट तर ते त्याबद्दल मोठा आवाज करून आणि चिललेल्या स्वरामध्ये त्या ठिकाणी ओरडण्याचा किंवा तो त्या व्यक्तीवरती रागवण्याचा प्रयत्न करत असतात पॅसेंजरवरती रागवण्याचा प्रयत्न करत असतात बट धिस टाईप इज रेरर दॅट मात्र हा जो काही प्रकार आहे तो प्रकार पूर्वी होता बट नाव टूडेज रेदर दॅन इट यूज टू बी दॅट मात्र आज जर पाहतो म्हटलं तर हा प्रकार फार दुर्मिळ असा आपल्याला दिसून येत असतो नाव फ्रेंड्स हेअर इज द वन ॲक्टिव्हिटीज डिस्क्राइब द जनरल अनप्लिजन व्यू अबाउट द बस कंडक्टर यस अनप्लिझन व्यू अप्रिय अशा पद्धतीचं सर्वसामान्य जे काही लोक असतात त्या सर्वसामान्य लोकांनी काही कंडक्टरविषयी जे काही म्हटलं जात असतात एक अप्रिय अशा पद्धतीचा विचार जो काही म्हटला जात असतो त्यांच्याविषयी या ठिकाणी एक दृष्टिकोन जो काही म्हटला जात असतो तो दृष्टिकोन बाळगल्या गेलेला असतो यस yes,

शत्रू जे काही म्हटला जात असतात ते शत्रू आहे ॲज क्रेचर्स हूज अ चीप परपोज ऑन द बस इज टू सीट हिम दॅट आणि त्यांचा फक्त एकच उद्देश असतो की बसमध्ये या कंडक्टरची फसवणूक करायची किंवा त्याला तो त्या पद्धतीचा त्रास द्यायचा अँड हू कॅन ओनली बी केप रिजनेबली ऑनेस्ट बाय अ लाऊड वॉईस अँड ॲज ॲप्रिशिए ॲग्रेसिव्ह मॅनर दिस इज द अ जनरल अनप्लीजन व्ह्यू ऑफ द बस कंडक्टर दॅट आणि काही कसे लोक असतात की ते लोक त्या प्रामाणिकपणे त्या ओरडणारा जो काही कंडक्टर जो काय असेल चिरलेला कंडक्टर जे काही असेल त्या कंडक्टरचे त्या ठिकाणी बळी पडत असतात दॅट लाईक फॉर दिस आर टू द बस कंडक्टर्स हॅव टू द वीव अबाउट टू द जनरल अनप्लिझन पर्सन दॅट अल्सो फॉर दीज आर टू द नेम द अनप्लिझन पेसिमन मेन्शन्स इन द एक्झॅक्ट अँड डिस्क्राईब हिज टू द बी दॅट

द नेम द अनप्लिझन पेसी मेंशन इन द एक्झॅक्ट अँड डिस्क्राईब हिज अ बिहॅव्हिअर दॅट या पॅराग्राफमध्ये या एक्झॅक्टमध्ये कोणती अशी अनप्लिझन व्यक्ती जी काही म्हटलं जात अप्रिय अशा पद्धतीची व्यक्ती जी काही म्हटल्या जात असतात त्याचा उल्लेख केला गेलेला आहे आणि त्याचं उल्लेख केलेल्या व्यक्तीचं वागणूक कशी आहे सी फॅन्सी म्हणजे आभार मानणे वगैरे द पब्लिक ओइज ओइज मी आग्रह मच टू द अंडरग्राउंड रेल्वे कंपनी यस बसेस चालवणाऱ्या ज्या अंडरग्राऊंड रेल्वे कंपनीकडून नऊ विच आल्सो रन्स द बसेस फॉर इन्सिस्टिंग ऑन ए सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी इन इट्स सर्वन अँड टेकिंग केअर दॅट द स्टँडर्ड इज ऑब्झर्व दॅट बसेस चालवणाऱ्या अंडरग्राऊंड ज्या काही रेल्वे कंपन्या जे काही असेल त्या रेल्वे कंपनीकडून त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून विशिष्ट अशा पद्धतीची विच आल्सो रन द बसेस फॉर इन्सिस्टिंग ऑन ए सर्टन स्टँडर्ड ऑफ सिव्हिलिटी म्हणजे एक विशिष्ट अशा पद्धतीची जी काही जनता जी काही म्हटल्या जात असतात त्या जनतेला एक सौजन्याची सन्मानाची सभ्य आणि सौजन्य जे काही म्हटलं जात असतात त्या सौजन्याची वागणूक किंवा वर्तणूक मिळावी ही लोकांची अपेक्षा आहेत किंवा लोकांचा त्या पद्धतीचा तो आग्रह आहे नाव इन डुईंग धीस आणि अशी कल्पना करायला जे काही म्हटलं जात असतात यस इन डुईंग धीस दॅट अशी कल्पना करायला काही हरकत नाही इट इज नॉट ओनली मेक्स थिंग प्लीजन फॉर द ट्रॅव्हलिंग पब्लिक तर अशी कल्पना केल्यानंतर केवळ याचा जो काही फायदा जो काही असेल याचा जो काही सुखद अशा पद्धत जो आनंद जो काही म्हटला जात असतो तो आनंद एखाद्या प्रवाशाला प्रवास करताना तर होईलच परंतु बट परफॉर्मन्स अँड इम्पॉर्टन्स सोशियल सर्व्हिस बट नाव अबाउट द कंडक्टर दॅट मात्र कंडक्टर विषयी जर आपण जर पाहतो म्हटलं किंवा रेल्वेविषयी किंवा बसविषयी जर पाहतो म्हटलं तर रेल्वेच्या माध्यमातून किंवा बसच्या माध्यमातून जे काही कर्मचारी असत त्यांनीसुद्धा आपले एक सामाजिक ऋण जे काही म्हटलं जात असत हाउ युल यू बिहेव इन द सोसायटी दॅट यस दॅट इज फॉर टू द सोशल सर्विस इम्पॉर्टंट टू अस दॅट परफॉर्मन्स इन द सोसायटी समाजामध्ये राहत असताना आपण सामाजिक सेवासुद्धा कशा पद्धतीची करतो हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे दीज आर द पर्सन्स हॅव टू द वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन इज टू द लाईफ दॅट जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जे काही म्हटल्या जात असतात सौजन्यपणा सभ्यपणा जो काही म्हटला जात असतो या पद्धतीचा सौजन्यपणा आणि सभ्यपणा आपण समाजामध्ये दाखवायलाच पाहिजे दॅट लाईक टू द फ्यू ॲक्ट दॅट छोट छोट्या कृतीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला माहीत पडेलच इट इज नॉट डुईंग

म्हणजे अमित्रता न दर्शवता किंवा त्या पद्धतीची भावना न बागता ॲज uh, अ क्लास आय पे ट्रिब्यूट टू अ पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास विशिष्ट सदस्यालाच त्या वर्गाच्या एका ज्या विशिष्ट जो काही वर्ग जो काही असेल कंडक्टरचा वर्ग त्या कंडक्टर वर्गातील एका त्या सदस्याला मात्र लेखकाच्या माध्यमातून त्या पद्धतीची एक ज्याला म्हणतो सलाम म्हणा एक अभिवादन जे काही म्हटलं जात असतात सन्मान जो काही म्हटला जात असतो तो सन्मान त्यांना द्यायला त्या ठिकाणी आवडेल यस

वेन आय व्हॅड जंप ऑन टू अ बस अँड फाउन दॅट आय हॅड लेट फ्रॉम विदाऊट अ एनी मि माय पॉकेट दॅट ज्यावेळेस एके दिवस लेखक प्रवास करत असताना अचानक बसमध्ये उडी मारून चढल्यावर खिशामध्ये यस ही हॅज टू द सर्च दॅट वन ऑफ द कॉईन्स इन इज टू द पॉकेट आपल्या पॉकेटमध्ये पैसा जो काही म्हटला जात असतो तो फेअर टू बस दॅट दॅट इज द टिकीट तिकीट काढण्याकरता जे काही भाडं जे काही असेल ते भाडं देण्याकरता दॅट इज द नीड्स हॅव टू द मनी दॅट पैशाची गरज होती देर फोर ही डीड नॉट टू नो दॅट्स इन इज टू द पॉकेट्स हॅव टू द मनी बिफोर्स हॅव टू द एंटर इन द बस बसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आपल्या कक्षात पैसा आहे की काय हे त्यांना माहीत नव्हतं बट वेन दॅट लाईक फॉर ही हॅज टू द जम्प ऑन टू अ बस अँड फाउंड दॅट आय हॅड लेफ्ट होम विदाऊट एनी मनी इन माय पॉकेट दॅट एव्हरी वन हॅज हॅड द एक्सपिरियन्स दॅट यस एव्हरी वन द पर्सन्स हॅव टू द हॅड एक्सपिरियन्स द हा अनुभव कधी ना कधी आला गेलेला असतो आणि अशा वेळेस अशा वेळेस मात्र त्या व्यक्तीच्या अव्य अस्तित्व जे काही म्हटलं जात असतात त्या अस्तित्वाची लेखकाला प्रथमतः जाणीव झाली की यस दीज आर टू द कंडक्टर दॅट की कंडक्टर लव्ह दॅट लाईक फॉ दीज आर पर्सन द गुड पर्सन दॅट कॉन्सियस दॅट त्याला जाणीव झाली किंवा दीज आर टू द पर्सन्स हॅव टू द असे जे काही लोक जे काही म्हटलं जात असतात असे सुद्धा लोक जगामध्ये आहेत किंवा असे सुद्धा लोक जर जगातून जर नाहीसे जर झाले तर व्हॉट विल बी हॅपन दॅट काय बरं घडणार अँड नऊ आणि म्हणूनच होम विदाऊट एनी मनी इन

ॲट अ टाइम दॅट दॅट इज द डिफरन्स फिलिंग दॅट इज द ट्रबल दॅट त्यावेळेस एक वेगळा असा त्रास म्हणा किंवा वेगळ्या अशा भावना त्या ठिकाणी निर्माण होत असतात विच द डिस्कवरीज अराव दिस दॅट यस अराव दिस जागृत त्या पद्धतीची एक जागरूकता एक शोध लागल्यानंतर एक जागरूकता त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली की यस वॉट विल बी हॅपन दॅट ना पीपल्स हॅव टू अराउंड टू हिम दॅट त्याच्या सोबत असणारे जे काही लोक असतात त्या लोकांच्या भावना म्हणा किंवा कंडक्टरची भावना जे काही म्हटलं जात असतात मेनी पर्सन्स हॅव टू द थॉट अबाउट दी द पर्सन दॅट अशा व्यक्तीविषयी बरेचसे लोक मग त्या ठिकाणी एक्सप्रेस दे टू द थॉट दॅट यस दीज आर टू द नेव पर्सन दॅट हा लबाड व्यक्ती आहे दॅट द फुल दॅट यू आर अनॉइंड बिकॉज दॅट इज ज्यावेळेस आपल्याला माहीत पडते की आपल्यात पैसे नाहीत एक म्हणजे तुम्ही एकतर मूर्ख आहात बिकॉज यू लुक लाईक ए फुल ॲट द बेस्ट एंड लाइक अ नेम ॲट द वोर्स किंवा मग तुम्हाला त्या कंडक्टरसोबत याला आपण म्हणतो फसवेगिरी जे काही म्हटलं जात असतात लबाडीपणा जो काही म्हटला जात असतो तो तुम्हाला लबाडीपणा त्यावेळेस करायचा होता किंवा तुम्हाला फसवायचं होतं अशा पद्धतीचा एक विचार जो काही म्हटला जात असतो तो विचार त्यावेळेस लोक तुमच्याविषयी करत असतात यू विल नॉट बी ॲट ऑल सरप्राईज ज्या विचाराने तुम्ही नव सरप्राईज आश्चर्य होत असता की हो पीपल दॅट्स दे हॅव टू द थॉट अबाउट टू हिम त्यांच्याविषयी लोक काय विचार करत असाल वेन पीपल्स हॅव टू द नो दॅट ही हॅव टू द नो मनी याच्याजवळ पैसा नाहीत ॲट अ टाइम पीपल्स हॅव टू द डिफरंट थॉट दॅट या सम पीपल्स हॅव टू द रेफर टू यू दॅट नेव दॅट सम पीपल्स हॅव टू द फुल दॅट काही लोक तुम्हाला मूर्ख म्हणाल काही लोक तुम्हाला लबाड म्हणाल अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या शब्दाने तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्याचा किंवा पुकारण्याचा प्रयत्न करेल बट यू विल नॉट बी ॲट ऑल सरप्राईज इफ द कंडक्टर आय कोडली ॲज मच यू टू से दॅट मात्र हे जे काही कंडक्टर जे काही म्हटलं जात असतात जेव्हा कंडक्टरला जेव्हा Uh, माईक जेव्हा पडेल ॲट अ टाइम द द पर्सन्स हाव टू द थॉट दॅट तेव्हा तो व्यक्ती काय विचार करेल यस आय नो दॅट स्टील ओल्ड ट्रिक यस तेव्हा तो कंडक्टर आपल्याला सहज म्हणेल की यस yes, मला माहीत होतं की हे जी काही म्हटलं जात पद्धत जी काही म्हटला जात असतात हे काही युक्ती जी काही म्हटला जात असतात ही काही नवीन युक्ती नाही जुनीच अशा पद्धतीची युक्ती आहे त्या कंडक्टरला ठाऊक असते तेव्हा दीज आर द कंडक्टर्स हॅव टू द टोल टू हिम दॅट तो कंडक्टर त्याला म्हणालेलाय असेल किंवा म्हणू शकेल अफ शू गेट दॅट तुम्ही आता खाली उतरा बट नाव दीज आर टू द कंडक्टर्स हॅव टू द नॉट टोल टू हिम दॅट यु गेट ऑफ गेट आउट दॅट ऑर यू गेट आऊट इन द बस दॅट बच्च्या बाहेर चालले जा यू आर द नेऊ पर्सन यू आर द फुल दॅट यू हॅव टू द नॉट नोविंग दॅट्स इन इज टू द पॉकेट्स हॅव टू द नॉट मनी तुमच्या खिशामध्ये पैसे नाही हे तुम्हाला माहीत नव्हतं का ये शी शी की दॅट लाईक द मेन इज थॉट अबाउट टू दिस इन्सिडंट आहे त्या प्रसंगाविषयी बरेचसे असे विचार स्पष्ट झाले गेले ते बट अथर्स हॅव टू द सरप्राईज दॅट मात्र लेखकाला त्या ठिकाणी आश्चर्य वाटलं की व्हाय सरप्राईज दॅट दिज आर द कंडक्टर्स हॅव टू द नेव्हर्स हॅव टू द सेट टू हिंग दॅट मात्र त्या ज्या काही सगळ्या गोष्टी जे काही म्हटल्या जात असतात त्या गोष्टी मात्र त्या कंडक्टरच्या तोंडून कधी बाहेर निघाल्याच नव्हत्या देअर फोर नाव दिस आर टू द ऑथर्स आव टू द सरप्राईज दॅट इर इज द ॲक्टिव्हिटी डिस्क्राईब द स्टेल ओल्ड ट्रिक दॅट लाईक फॉर दिस आर टू द विल बी आस इन एक्झामिनेशन दॅट हॅज टू द लेसन हॅज टू द लेसन इन दिस टू द लेसन दॅट डिस्क्राईब द ओल्ड ट्रिक अकॉर्डिंग टू द कंडक्टर दॅट आर अकॉर्डिंग टू द Other person that yes, pretending that you have uh, forgotten uh, your purse at home, that Kadachit Bhavtik Karun. Uh, जे काही म्हटलं जात असतात तुमची पर्स वगैरे घरी राहिल्या गेलेली असेल अशा पद्धतीची आपण कधी एखाद्या वेळेला ट्रिक देण्याचा प्रयत्न करत असतो अँड हेन्स डू नॉट हॅव द फेअर फॉर द तिकीट द्या आणि म्हणून आता त्यांच्याकडे पैसा वगैरे तिकीट काढण्याकरता अशा पद्धती आपण ट्रिक युक्ती जी काही म्हटला जात असतात ती युक्ती आपण त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करतो इज अ स्टेल ओल्ड ट्रिक दॅट ह्या फार जुन्या अशा पद्धती असं लेखकाला सॉरी कंडक्टरला त्या पद्धतीचं त्या ठिकाणी वाटत असेल किंवा वाटणार नऊ आल्सो फॉर दी द स्टील ओल ट्रिक आर द आयडीज दॅट श्र्यू पॅसेंजर्स जस्ट टू अवॉइड द पेईंग द बस फेअर दॅट या पद्धतीची युक्ती पॅसेंजर का वापरत असतात तर नाव दे हॅव टू बी द अवॉइड टू पेईंग दॅट भाडं टाळण्याकरिता म्हणजे तिकीटचे पैसे तिकीटचे पैसे आपल्यावर पडावं नाहीत हे टाळण्याकरिता दॅट फॉर द पॅसेंजर्स हॅव टू द ट्रिक यूज दॅट तर अशा ज्या युक्ती त्या ठिकाणी ते यूज करत असतात इट इन्क्लूड्स डिक्लेअरिंग नो मनी इन द पॉकेट दॅट त्या माध्यमातून ते सांगत असतात की पॉकेटमध्ये काही पैसा नाही आहे बिईंग द व्हेरी पुअर पर्सन दॅट कधी कधी एखादी खूप गरीब आहोत बा अशा पद्धतीचं ते दाखवण्याचा त्या युक्तीच्या माध्यमातून ते प्रयत्न करत असतात और फॉर गेटिंग टू ब्रिंग मनी दॅट किंवा पैसे आणण्याला आम्ही विसरलो अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दॅट लाईक फॉ दीज आर द पीपल्स हॅव टू द गिव्ह द ट्रिक दॅट त्या पद्धतीच्या युक्ती जी काही म्हटल्या जात असतात युक्ती त्या ठिकाणी सांगण्याचा ते प्रयत्न करत असतात अँड इव्हेन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो दॅट आणि यस द कंडक्टर हॅव टू द गुड फेलो आणि जर चांगल्या पद्धतीचा जर कंडक्टर जर असेल लेट्स यू अ डाऊन इझिली दॅट तर तो तुम्हाला जो काही म्हटला जात असता सहजपणे त्या ठिकाणी उतरू देत नाही यू आर फेस विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक अँड द इनकॉन्व्हिनियन्स पर हॅप्स ऑफ मिसिंग यू युअर ट्रेड ऑर युअर एंगेजमेंट दॅट येस दॅट इज द नेसेसिटी नेसेटी म्हणजे आवश्यकता आणि इनकॉन्व्हिन्स म्हणजे असुविधा जे, जे काही म्हटलं जात असतात ते असुविधा येस व्हॉट हॅज टू द हॅपन दॅट यू आर फॉरगेटिंग ब्रिंग द मनी तुम्ही पैसे घेऊन जाल्या जाण्याकरता uh, विसरल्या गेलेल्या आहेत और युअर पर्स हॅव टू द फॉरगेट ॲट होम दॅट घरी तुम्ही तुमची पर्स जर विसरल्या गेलेली असेल तर व्हॉट हॅपन दॅट तर काय घडत असतात किंवा काय घडल्या जाणार होतं इव्हन इफ द कंडक्टर इज अ गुड फेलो जर तो कंडक्टर जर सद्गृह जर असला तर दे ही हॅज टू द लेट्स यू डाऊट इझिली द्या तुम्हाला त्या ठिकाणी सहजपणे तो उतरू देणार नाही बट यू आर फेस विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक दॅट मात्र तुम्हाला परत जावे लागते किंवा तुमची गैरसोय होईल किंवा एखादी विशिष्ट अशा पद्धतीची तुम्हाला इथून जर उतरवलं तर तुमचे ट्रेन जे काही म्हटलं जात असतात ते ट्रेनही तुमची चुकू शकते किंवा एखाद्या वेळेला तुमची एखाद्याची भेट सुद्धा चुकू शकते अशा पद्धतीचा विचार जो काही म्हटला जात असतो विचार करणारा एखादी कंडक्टर असू शकतो आणि मग देर फोर ही हॅज टू द नॉट अँग्री ऑन यू दॅट त्यावेळेस मात्र तुमच्यावरती तो चिल्ल्या गेलेला नसतो येस दॅट लाईक फॉर दिस आठ द पर्सन्स हॅव टू द मीट द ऑथर कंडक्टर दॅट तर त्या पद्धतीचा कंडक्टर हा लेखकाला एकदा त्या ठिकाणी भेटल्या गेलेला होता येस यअर इज टू द वन ॲक्टिव्हिटीज हॅव टू द ग्रेट दॅट कम्प्लीट द वेब डायग्राम द फिल्म ऑर ट्रबल व्हेन एनी वन हॅड नो मनी टू बाय द बस पेयर दॅट यस एखाद्याकडे जर पैसा जर नसेल बसचं तिकीट काढण्याकरता तर त्यावेळेस कोणकोणत्या फिलिंग्स त्यावेळेस कोणकोणता असा त्रास काय फिलिंग त्या ठिकाणी होत असतात किंवा लोक कशा पद्धतीचा विचार त्या ठिकाणी करत असतात अशा त्या चार गोष्टी फिलिंग्स किंवा ट्रबल्स जे काही म्हटलं जात असतात ते या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहेत यस हॅव्हिंग सर्च माय पॉकेट दॅट यस द ऑथर्स हॅव टू द ट्राय टू हिम हिन्स द पॉकेट दॅट त्याच्या त्या पॉकेटमध्ये त्याने तो प्रयत्न केला शोधण्याचा की सर्चिंग वन ऑफ दिलिंग दॅट एखादी नाणं वगैरे आपल्याला मिळते का वेन फॉर स्ट्राईक ऑफर दॅट एक चिल्लर नाणे जे काही म्हटलं जातात कुठेतरी खिशामध्ये काहीतरी कोपऱ्यामध्ये आहे काय शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आय फाऊंड आय वॉज अटर्ली पेनिलेस दॅट तर त्यांनी तेव्हा त्यांचे जेव्हा खिशे जेव्हा तपासले तेव्हा खिशामध्ये कोणत्याही अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांना पैसा आढळला नव्हता आय टोल द कंडक्टर विथ ॲज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुल ॲझ्युम दॅट यस नाव द ऑथर्स हॅव टू द टोल टू हिम दॅट दिज आर द कंडक्टर विथ याज ऑनेस्ट दॅट प्रामाणिकपणे जे काही म्हटलं जात असतं लेखकाने त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला की आय हॅव नो मनी दॅट माझ्याकडे पैसा नाहीत फेअर टू बस दॅट बसचं भाडं देण्याकरता किंवा तिकीटचं भाडं देण्याकरता आय टोल द कंडक्टर विथ याज ऑनेस्ट अ फेस ॲज आय कुल ॲझ्युम दॅट आय कुल नॉट पे द फेअर अँड मस्ट गो बॅक फॉर मनी दॅट अँड ही हॅज टू द रिक्वेस्ट टू हिम दॅट आय मस्ट गो टू बॅक होम दॅट फॉर मनी पैशाकरता मात्र मला आता घरी जावं लागेल देअर फॉर आय वॉन्ट यू स्टॉप द बस अँड टू द गेट आउट फॉर मी दॅट आणि मला बाहेर जाण्याकरता तुम्ही त्या ठिकाणी परवानगी द्यावं दॅट लाईक फॉर द ऑथर्स हॅव टू द टूल टू हिम दॅट कंडक्टर त्या कंडक्टरला मात्र लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला किंवा म्हणण्याचा प्रयत्न केला ॲट अ टाईम दॅट दिस आर टू द कंडक्टर दॅट तेव्हा त्या कंडक्टरने जे काही म्हटलं जात असतात व्हॉट हॅज टू द टूल टू हिम दॅट काय बरं त्यांनी त्या ठिकाणी त्या लेखकाला त्यांनी सांगितल्या ले गेलेल्या ओ यू नीड नॉट गेट ऑफ दॅट ऑथर हॅव द सरप्राईज हां ओ हो तुम्हाला उतरून जाण्याची काहीच गरज नाहीत दॅट्स ऑल राईट राहू दे काही हरकत नाही सेड ही दॅट ॲट अ टाइम ऑथर हॅव टू द सरप्राईज दॅट लेखकाला आश्चर्य वाटलं की आपल्याकडे पैसा नाहीत आणि हा म्हणून राहिला की यस दॅट इज नॉट टू द नीड दॅट त्याची काही गरज नाहीत नाव ऑल राईट सेड आय दॅट काही हरकत नाहीत तो म्हणाला बट नऊ बट आय हॅव नॉट अ कॉफर ऑन मी पण माझ्याजवळ एकही पैसा नाही आहेत येस ओ शल बुक यू थ्रू ही रिप्लाय द्या मग त्याने उत्तर दिले त्या कंडक्टरने काय हरकत नाहीत नाहीतर नाही येस नव बुक यू थ्रू दॅट काय हरकत नाही तुम्हाला जितलं तिकीट लागेल तिथलं तिकीट मी काढून देतो नऊ बट ही आस्क टू हिम दॅट व्हेअर डू यू वॉन्ट टू गो दॅट कंडक्टर्स हॅव टू द आक्स टू हिम ऑथर दॅट लेखकाला त्याने विचारलं की तुम्हाला जायचं कुठं आहेत अँड ही हँडल हिज बंडल ऑफ तिकीट विथ द एअर ऑफ अ मॅन आणि मग त्या व्यक्तीने त्याच्या हातचं जे काही तिकीटचं जे काही बंडल जे काही म्हटलं जात असतात एवढं सफाईदारपणे त्या ठिकाणी काढून आक्स टू ऑथर दॅट लेखकाला विचार की येस येस टोल टू यू दॅट कुठं जायचं आहे तुम्हाला सांगा येस बँक टू हाँगकाँग दॅट तुम्हाला हाँगकाँगला वगैरे जायचं आहे का हाँगकाँगपर्यंत जायचं असेल ते सुद्धा तिकीट मी मात्र तुम्हाला देऊ शकतो दॅट लाईक फॉर दीज हॅट टू द पर्सन्स हॅव टू द आर्ट्स टू हिम दॅट नाव हू वॉज प्रिपेअर टू गिव्ह मी अ टिकीट फॉर एनिव्हिअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग दॅट जणू काही तो कंडक्टर जो काही म्हटला जात असतो कंडक्टर लेखकाला बँक ते हाँगकाँगपर्यंत कुठलंही तिकीट जे काही म्हटलं जात असतात ते कुठलंही तिकीट देण्याकरता त्या ठिकाणी तयार होते येस आल्सो पुन्हा या ठिकाणी एक ॲक्टिव्हिटी तयार झाल्या गेलेली आहे डिस्क्राईब द रिॲक्शन ऑफ द बस कंडक्टर व्हेन डरॅक्टर हॅड टोल्ड हिम ही हॅड नो मणी यस दॅट लाईक फॉर दीज आर टू द ॲक्टिव्हिटीज विल बी आक्स इन द एक्झामिनेशन दॅट येस की आपल्याकडे पैसा नाहीत बा असं जेव्हा या लेखकाने जेव्हा म्हटलं गेलं असेल तेव्हा कंडक्टर जो काही म्हटला जात असतो त्या कंडक्टरची काय अशी रिॲक्शन झाल्या गेलेली असेल तर कंडक्टर डिड नॉट थिंक अबाऊट द नॅरॅक्टर वॉज डिसऑनेस्ट द्या मात्र कंडक्टरने त्या व्यक्तीसोबत लेखकासोबत मात्र डिऑनेस्ट पद्धतीचं असभ्य वागणूक त्या ठिकाणी केल्या गेलेली नव्हती ही चेअरफुल ॲक्सेप्टे वॉट द नॅरॅक्टर नॅरॅक्टर सेड विदाउट डॉफ्टिंग हिम ऑफर ऑफर्ड अ फ्री टिकीट द्या मात्र कोणत्याही पद्धतीची लेखकाने शंका मनात न ठेवता क्लिअरिटीने त्याला जेव्हा सांगण्याचा जेव्हा त्याला प्रयत्न जेव्हा केला गेलेला होता ॲट अ टाइम दॅट त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीची जी काही रिॲक्शन जे काही म्हटला जात असतात ती रिॲक्शन ती या पद्धतीची होती ही हॅज टू द नॉट अ ॲंग्री ऑन टू द ऑथर दॅट ऑट लाईक फॉर दीज अ टू द अदर कंडक्टर्स हॅव टू द कन्व्हिन्स दॅट क द पॅसेंजर्स हॅव टू द एनिमीज पॅसेंजर हे एका कंडक्टरचे शत्रू आहेत अशा पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला गेलेला नव्हता आय आयसेड आस टू द रायटर दॅट जेव्हा लेखकाने त्याला विचारलं की आय आयसेड इट वॉज अ व्हेरी काइंड ऑफ हिम दॅट त्याच्या तो दयाळूपणा जो काही म्हटला जात असतो त्या दयाळूपणाविषयी लेखकाने त्याला त्याचे आभार मानले अँड टोल हिम व्हेअर आय वॉन्टेड टू गो अँड ॲज ही गिव्ह मी द टिकिट आय सेट दॅट जेव्हा त्याला बसमध्ये जेव्हा तेव्हा तिकीट जेव्हा देत असताना त्यांना विचारलं की बट वेअर आय शॅल आय सेंड द फेअर दॅट जे काही तिकीटचे जे काही पैसे पडल्या गेलेले आहेत त्या भाड्याचे पैसे मी तुम्हाला कोण्या ठिकाणी परत आणून देऊ ओ यू शॅल सी मी सम डे ऑल राईट तेव्हा लेखकाला त्या कंडक्टर म्हणले का हो आपली पुन्हा कधीतरी गाठ पडणारच आहेत कधीतरी आपण भेटणारच आहोत ऑल राईट दॅट त्याचं काही मनाला लावून घेऊ नका ही सेंट द चीअरफुली दॅट ही टर्न टू गुड आणि तो मागे वळत त्यांनी त्या हसत हसत लेखकाला त्या पद्धतीचं उत्तर दिल्या गेलेलं होतं दॅट लाईक क्वाद इज द पर्सन्स हाव टू द गुड थिंकिंग और गुड नेचर पर्सन दॅट याच्यावरून तो व्यक्ती खरोखरच त्याच्या चांगल्या विचाराचा म्हणा किंवा चांगल्या वर्तवणुकीचा तो व्यक्ती त्या ठिकाणी म्हणल्या गेलेला आहे अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पाकिट लायटेड ऑन अ सिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड बट दॅट It did not uh, lessen the glow of pleasure which so good nature and action had given me but authors have to the trying that when he has to the uh, searching that he's to the pocket he has to the uh, his uh, feelings luckily it's how to the found that still wandering in the corner he's to the पॉकेट लाईटेड ऑन अ शिलिंग द्या तर त्यांनी पाहिलं की त्याच्या एका खिशाच्या कोपऱ्यामध्ये जे काही म्हटलं जात असतात एक शिलिंग दिला म्हण ब्रिटिश नाणे जे काही म्हटलं जात असतात एक छोटसं असं नाणं त्याला त्याच्या त्या खिशामध्ये आढळलं अँड द अकाउंट वॉज टू द स्क्वेअर दॅट स्क्वेअर आणि आता आपल्याला या एका शिलिंगच्या माध्यमातून त्या कंडक्टरचा जो हिशोब जो काही म्हटला जात असतो जे काही देणे होतं ते देण्याचा हिशोब मात्र चुकता करता येईल बट दॅट इट डीड नॉट लेझन द ग्लो ऑफ प्लेझर दॅट यस ग्लो ऑफ द प्लेझर एक चमक जे काही म्हटला जात असतात एक विशिष्ट अशा पद्धतीची जे काही कृत्य जे काही होतं त्या कृत्यामुळे जे काही म्हटलं जात असतात त्याच्या मनावर जी काही प्रसन्नतेची जी काही लहर जी काही उठल्या गेलेली होती ती लहर मात्र आता अजूनपर्यंत कमी झाल्या गेलेली नव्हती न बट दॅट इट डि नॉट लेझन द ग्लो ऑफ प्लेझर विच सो गुड नेचर अँड ॲक्शन हॅड गिवन मी दॅट यस ॲक्शन हॅड द गिवन हिम लेखकाला त्या पद्धतीची त्याच्यासोबत कृती जी काही केल्या गेलेली होती त्या कंडक्टरनं ती कृती पाहून नाव हिज टू द फेस दॅट द ग्लो ऑफ द प्लेझर एक चमक जे काही म्हटलं जात असतात ते लेखकाच्या मनामध्ये किंवा लेखकाच्या मनावरती पडल्या गेलेली होती आणि तो आनंददायी चेहरा पाहून मात्र लेखकसुद्धा मात्र त्या ठिकाणी विशिष्ट अशा पद्धतीचा आपण त्यांचा हिशोब चुकता केलेला पाहिजे अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आल्या गेलेला होता येस हिरिस टू द ॲक्टिव्हिटीज द बस कंडक्टर वाज अ गुड पर्सन जस्टिफाय धीस स्टेटमेंट बस कंडक्टर हा एक चांगलं व्यक्तिमत्व होतं हे एक स्टेटमेंट असल्यासारखी आहे ती जस्टिफाय करा किंवा असं त्याला का म्हटलं गेलं होतं किंवा फाईंड द रिजन ऑफ नॅरॅक्टर हॅपीनेस दॅट किंवा लेखक जे काही आनंदी जे काही झाल्या गेलेले होते ते आनंदी झाल्याचं कारण काय जर असेल तर नाव दीज आर टू द कंडक्टर्स हॅव टू द गिव टू हिम दॅट ही टिकट बस टिकीट विदाउट द मनी दॅट कोणते पैसा न घेता मात्र त्याला त्या पद्धतीची लेखकाला तिकीट दिल्या गेलेली होती दॅट इज द रिझन इज टू द हॅपीनेस दॅट अँड अल्सो फॉर दिज आर द बी हॅव्हिअर दॅट यस दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सगळ्यात महत्त्वाचा आहे की द कंडक्टरने लेखकाला दिलेली दॅट इज द ट्रीटमेंट दॅट ती ट्रीटमेंट जे काही म्हटला जात असतात सिम्फॅतीज काइंडली अँड कॉर्डलीज वर्ड्स आर टू द यूज दॅट थंडगार अशा पद्धतीचे शांत असे शब्द वापरून त्या ठिकाणी लेखकाला त्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी मिळायला गेलेली होती नाव द नॅरेक्टर डीड नॉट हॅव द मनी टू सेव्ह द बस तिकीट दॅट ती बस तिकीट घेण्याकरता असताना त्याच्याकडे पैसेसुद्धा नव्हते वेन द बस कंडक्टर न्यू हिम दॅट जेव्हा ते कंडक्टरला जेव्हा माहीत पडलं हे डीड नॉट टू द आस्क द नॅरेटर टू गेट ऑफ दॅट लेखकाला त्याने बाहेर जा असं सुद्धा म्हटलं गेलेलं नव्हतं ही पेड द बस फेअर अँड अलाउड हिम टू ट्रॅव्हल टू एनी प्लेस ही वॉन्टेड दॅम आणि मग त्या कंडक्टरने लेखकाला ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणी मात्र विदाऊट पैशाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना जाण्याची त्यांनी परवानगी दिल्या गेलेली होती लास्टलीज क्वेश्चन्स हिअर इज टू द कम्प्लिटेड टू अवर पॅराग्राफ दॅट ऑर ओवर टू द Uh, lessons uh, now these are to the uh, paragraphs have to the one of the activities has to the given that choose the correct words and rewrite the sentence the writer finally found oblique did not find yes in this to the brackets have the two words found and did not find one of the words we have to the choose that इथून एक वर्ष निवडायचं आहे दिल्या गेलेले दोन शब्दाच्या माध्यमातून एक शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि ते वाक्यदशांत असं पुन्हा लिहायचं आहे द ऑथर थॉट ही हॅड लेफ्ट होम इन ब्रॅकेट विथ अब्लिक विदाऊट दोन पैकी एक विथ किंवा पैकी एक शब्द निवडायचा आहे द कंडक्टर गेव डीड नॉट गिव कंडक्टर गेव अँड डीड नॉट गिव गेव अँड डीड नॉट गिव हे दोन शब्द त्या ठिकाणी दिल्या गेलेले आहेत अँड द नॅरेक्टर वॉज प्लीज अँड अन प्लीजन अन प्लीज Yes, here is the two words, please and to the and please One of the choose the words and rewrite the sentence uh, that's. Now, friends, uh, will be next parts uh, soon uh, on this to the YouTube channel Aranjay Chowdhury. Thank you.